तुमच्या स्वप्नातील घरासाठी आणि भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर येथील श्री महालक्ष्मी नगर मध्ये होय अगदी 2,25,000 रुपयापासून गुंठे जागा तेही आपल्या पंढरपूर मध्ये श्री महालक्ष्मी येथील प्लॉटिंगची खास वैशिष्ट्ये तार कंपाऊंड रोड प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वृद्धांसाठी सिमेंट बाकडे आणि असं बरंच काही तेव्हा भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी आणि तुमच्या स्वप्नातील घरासाठी संपर्क श्री महालक्ष्मी नगर कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर पहाया सभेत बोलताना काय म्हणाले शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे या नेतृत्वाला आज दुपारी शिवसेनेचा शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे सन्माननीय मनोहरपंत जोशी साहेबांनी दिलेला सहकारी साखर कारखाना अभय ठेवण्यासाठी आज शिवसेनेच्या खारीचा वाटा असणारा माझा शिवसैनिक कैलासवासी वसंतदादा काळे ज्यावेळेस शिवसेनेत आले होते तेवढेच सभासदाच्या निमित्तानं या ठिकाणी शिवसैनिक सभासदांना सुद्धा या ठिकाणी शेअर्स देऊन त्याची उतराई करण्यासाठी आज मी या ठिकाणी उभा आहे. पुढच्या गड्यासनी समाधान दादा तुमच्याच रांगडेत भाषेत सांगितलं असं सांगावसं वाटतं युवराजदादा आणि गणेशदादा. शिवसेनेचा या ठिकाणी शिवसेनेच्या ग्रामीण पदाधिकाऱ्यांचा शहरातल्या पदाधिकाऱ्यांचा एकमुखी पाठिंबा सन्माननीय कल्याणरावजी काळे साहेबांना या ठिकाणी आम्ही आज दुपारी दिल्यानंतर त्या ठिकाणी पत्रकार परिषद झाली उशीर देर है दुरुस्त है परंतु फिराच्या कुरलीचा हाबडा पुढच्या गाड्याला शिक्षक असल्यामुळं माहीत नाही किती रांग तोडणार आहे. आता एक पत्र मला आलं एक चिठ्ठी खालून आली आणि प्रवीण सर आपल्या सर्व पत्रकार मित्रांना मी सांगू इच्छितो की काल गार्डी गावामधल्या आमच्या शिवसेनेच्या गटप्रमुखाला त्या ठिकाणी उभा करण्यात आले की तिच्या मुलीची पोलीस भरती झालेली होती त्या गार्डी गावात विरोधकाची सभा होती दादा आणि त्या सभेच्या निमित्ताने यांना एवढ्या अर्जंट मोठी घाय झालेला आहे की अर्जंट सरपंच नसताना आमदार व्हाय चालली सपन बघणार यावला म्हणजे रांधा धारा येत नाही आणि गोदरेज कपडा दिसार घ्यायला ही घडी चालली नवीन काय नाही फिराच्या कोरोलीत काय घडणार आहे तुम्हाला मी संभा शिंदे म्हणून सांगायची गरज नाही कारण भौगोलिक रचनाच माहित नाही. आज साहेब आपण 49 कोटीच सभासदाच्या हिताचा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यावर त्या गड्याने भाष्य केलेलं आहे. एक इकडं उभं राहिले आणि इकडं उभं राहिले तुम्ही आज फेसबुकला बघितलं इकडं रोंगेश्वर होतो इकडं दीपक पवार होतो मध्ये ही दादा नारायण वाल्यासारखं भाषण करून सहकाराची पीएच डी झाल्यासारखा गड्याने हा आणलाय वर्षभरात जणू काय सहकार पीएचडी सहकाराधींची झालेला असा आव आणलेला आहे परंतु मी बाळवणी आणि बाळवणी गाड्यातल्या तरुण सहकारी मित्रांना सभासद बंधूंना शेतकरी भावांना आणि माता भगिनींना एक नम्र विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आज उभा आहे विनंती करण्यासाठी उभा आहे. वरात कुणाचं बी असू द्या 1 वर 20 वर्ष झाली कल्याणराव काळे साहेबांनी या ठिकाणी रक्ताचं पाणी करून सर्वसामान्य शेतकऱ्याचा कुटुंब म्हणून प्रमुख म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे. वर्ष दिवडी माझ्या कुठं आली आहे 20 वर्ष सन्माननीय वसंत कैलासवासी वसंतदादा काळे साहेब असतील सन्माननीय स्वर्गीय औदुंबर अण्णा पाटील साहेब असतील स्वर्गीय भारतनाना असतील या नेते मंडळींनी विठ्ठल परिवार उभा केला आणि एका वर्षात विठ्ठल परिवारात फूट पाडण्याची भूमिका या माणसाने आतापर्यंत घेतलेली आणि सातत्याने स्वर्गीय वसंतदादा काळे साहेबांच्या दादांच्या नंतर या ठिकाणी विठ्ठल परिवाराची धुरा आमचे मार्गदर्शक सन्माननीय राजाबापू पाटील साहेब असतील सन्माननीय भारत नाना भालके साहेब असतील यांनी संभाळली त्याचबरोबर या ठिकाणी युवक नेते म्हणून
कल्याणराव काळे साहेबांनी धुरा संभाळी 20 वर्षे आपल्या भागावर आपल्या तालुक्यावर एक कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी घेतली. गडी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला 8 महिने पुढे निवडून आले की 20 वर्षे आपण केलेलं कल्याणराव काळे साहेबांचं कष्ट विचारायचं. लग्न सोहळा असेल, आरोग्याची कामं असतील, दवाखाना असेल, सर्वसामान्य शेतकऱ्याला ऊसाचं बेलं देणं असेल, खत देणं असेल, त्यांनी लगेच माप काढायची शेजारच्या गडीन. आणि म्हणून ही काळे साहेब ही निवडणूक सर्वसामान्य शेतकऱ्याने हातात घेतलेली आहे. तुम्ही पिराच्या कुरलीत ताणले की मी तिकडे बाळणीतलं ताणून गारडीतलं ताणून ही आवलाद या ठिकाणी अलमतीला पाहिल्याशिवाय आपण आता स्वस्थ बसायचं नाही. मग आपलं सभासद एक विनंती करणार आहे, शोले पिक्चर बघायचा का श्याम? रमेश शिप्पीनं 6,50,00,000 शोले निर्माण केला आणि श्याम पिक्चरला 600 कोटी रुपये गेले. चालतंय कोणाचं गाणं? अजून बी आपण अरे ओ सांबा म्हणतो, म्हणूनच मी सांबा म्हणून त्यांच्या पाठेश उभा राहण्यासाठी साहेब माझं विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा एक सदस्य आहे. मी आज तिळाला येऊन आलो 15 गाठा. हाबडा आपला एवढा बाळुणी गटाचा मोठा आहे, सगळ्या तालुक्याचा मोठा, ह्या गड्याची तलप जिरणार आणि विठ्ठलाच्या साक्षीने सांगतो. मी आज पांडुरंगाला गेलो 4:30 वाजता, आपले दादा आमचे पत्रकार परिषद झाली. दाते पंचांग काढायची काय गरज नाही. कुरवलीच्या सभासद बंधूंना तरुण सहकार्याला माहित आहे 529 इथं मत आहे की काय माणसं आपलं देवाच्या आळंदीला न जाता चोराच्या आळंदीला गेले आणि आता तिकडे कर्म नाही ती म्हणून आम्हाला फोन करते. ही वस्तू तिथे आहे. मी आल्या आल्या मला वाटतं दादांना विचारलं, पाटीलसाहेबांना विचारलं, म्हणून इथलं काय गडी नाही तर पण तिकडे गेले तर कर्म नाही म्हणतात. समाधान दादा तुमच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर रातभर झोप येत नाही, पण 16 तारखेचा गुलाल हा आपलाच आहे, निट्टल परिवाराचा आहे. नवीन दाते पंचांग सांगायची काही गरज नाही. या नेते मंडळीला बराचसा वेळ झालेला आहे, 9:15 वाजलेले आहे. मी जाता जाता एक विनंती करणार आहे, बांधवानो बाळवणी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या गटामध्ये या गणामध्ये ज्या ज्या वेळेस या ठिकाणी नेतृत्व उभं करायचं आहे, आत्तापर्यंत कल्याणरावजी काळे साहेबाला आपण साथ दिली, युवराजदादाला साथ देऊया, गणेशदादाला साथ देऊया आणि भविष्य काळात सुद्धा या ठिकाणी आपण प्रचंड मतानं निवडून आणूयात ही विनंती करण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे. काळे साहेब तुम्हाला सुद्धा अंदाज आहे, मला बी हवामानाचा लय अंदाज आहे. सभासदांनी आता ठरवलेलं आहे, तुमची अवस्था आमच्या आज खऱ्या अर्थानं उद्धव साहेब ठाकरे सारखी झाली होती. लयगडी तयार केलं, पानपट्टीवाल्याला मंत्री केलं, जी चुना लागत होती ना त्यांच्या आयुष्याला सुद्धा चुना मिळणार नसेल ती मंत्री झालं. ड्रायव्हर या ठिकाणी कोण म्हणले, ट्रक ड्रायव्हर सुद्धा या ठिकाणी राज्यमंत्री झालं. म्हणून मी बसल्या बसल्या साहेब त्या दिवशी विचार केला, मी म्हणलं आता ह्या धुमाळे आपल्याला चेअरमन साहेब मला भीती वाटायला की आपण संकटात आहे, पण तसं काय झालं नाही. ज्या टायमाला म्हणून या ठिकाणी उद्धव साहेब ठाकरे यांना या ठिकाणी गद्दारांनी 40 आमदार 13 खासदार या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार असताना वर्षा बंगल्यावर घेऊन या ठिकाणी सुटकेस घेऊन सामान बांधून निघताना महाराष्ट्र हळहळत होता आणि म्हणून तुमच्यातली बी एक जरानी गद्दारी केलेली आहे त्या मी भविष्यकार नाही सर, पण तुम्हाला हवामानाचा अंदाज चांगला कळतो. मी बी हवामानाचा अंदाज घेऊन तुमच्या बरोबर आलो. बरोबर आहे तरुण सर, तिकडे काय नाही, दोघं चौघं गेलती, मला फोन कसं करायचं आहे काय करायचं. मी म्हणलं तुमचं वाटोळ देव भलो पांडुरंगा तुम्हाला परता दिल्या घरी सुखी राहा. मी माझा शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरेनं मनोहर जिल्हा कारखान्याची ही ठाव दिली नाही, मी कायम इलेक्शनला तुमच्याकडे या ठिकाणी. आणि म्हणून उद्धव साहेबाजीवर आज प्रचंड महाराष्ट्रात लाट आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुम्हाला प्रवीण सरला सुद्धा माहित असेल की प्रवीण सर उपरीच्या तुमच्या सभेनं तालुक्याचंच वातावरण बदललं. विरोधकाला खऱ्या अर्थानं असं वाटत होतं
दादा गणेश दादा युवराज दादा की सभासद चंद्रभागाचा भयभीत झालाय काय सुद्धा नाही बाळवणी गड्याचा हाबडा घेतल्याशिवाय त्या सरला आणि त्यांनी याच्याला काढणार नाही काय परिस्थिती ही वस्तुस्थिती आहे आणि साहेब केलेलं 20 वर्षाचं काम एका क्षणात कुणीतरी यावं आणि आपल्या बाळवणी गटाला येड्यात काढावं रोजगार हमी काम कमी निम तुम्ही निम आम्ही चाललंय काय अरे आमचा चेअरमन सध्याचा बी हितच बसणार आहे भावी चेअरमन सुद्धा हिच आहे पण तुमच्यात कोण आहे चेअरमन पदावरून बांधणं लागतील जे कोण जेनवडीला चाक नेईल कारखान्याचं त्याचं रक्षण साहेब आम्हाला करायचं आहे कोण गोपाळपूरला त्या कारखान्याचा बॉयलर घेऊन जाईल आणि म्हणून आम्ही आता ठरवलेलं आहे तरुण सहकारी मित्रांनी सध्याचं बी चेअरमन तुम्हीच आहे 16 तारखेपर्यंत तुम्हीच आहे त्यानंतर सुद्धा 5 वर्ष तुम्हीच आहे येणारी झेडपी असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल हा परिवार एक संघ झालेला आहे गेल्या वेळी थोडं हुकलं दादा म्हणून मला माफ करा आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर या तालुक्यात विठ्ठल परिवार आणि शिवसेना अभे एक नातं देऊन येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर आपल्या विचाराचा स्वर्गीय आगुंबर अण्णाच्या विचाराचा असेल स्वर्गीय यशवंतभाऊ पाटील यांच्या विचारा असेल स्वर्गीय राजाबापू पाटील यांच्या विचाराचा असेल स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या विचाराचा झेंडा फडकूया फारसं मी काय आपला वेळ घेणार नाही 9:20 झालेले आहेत आणि म्हणून बांधवानो फिराजा कुरलीच्या 529 पैकी मला वाटतं पत्रकार मित्रांनी माझ्या खिशात एक चिठ्ठी आली आहे की तुम्ही जरा उठून जर कॅमेरा फिरवला नाहीतर गुंगे सर्वनी आबाऊनी ते आमच्या शेजार दीप पवार म्हणूनच मी पहिल्यांदा म्हणलो होतो की देवा जाळींचा जरा चोरा जाळण दिला आता आम्ही ठरवलेला त्यांनी गार्डीत सुद्धा चेअरमन साहेब आपल्याला सांगितलं की कोण आले ती फुटूच काढते आणि त्याचं त्याचा प्रवेश झाला त्याचा प्रवेश झाला बघा ना इथे किती बघू फेट आहे तर ती मानानं सन्मानानं दिलेल्या आहेत बांधलेल्या आहेत पत्रकार मित्रांनी ह्याची नोंद घ्यावी हिथून पाहिजे जर बघितलं तरी तर जागा पुरत नाही ना आत्ता निकाल लागलेला आहे असं म्हणत रे ना याच्या कधी वावगं ठरणार नाही पत्रकार मित्रांनी ह्या भगव्या फेट्याची नोंद घ्यावी आणि येत्या 16 तारखेला सन्माननीय कल्याणराव काळे साहेबांनी 20 वर्ष केलेलं काम असेल सामाजिक क्षेत्रात केलेलं काम असेल राजकारणात केलेलं काम असेल सहकारात केलेलं काम असेल आरोग्य विभागात केलेलं काम असेल कोरोना हॉस्पिटलच्या निमित्ताने या तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांना जीवनदान देण्याचं केलेलं काम असेल हॉस्पिटलच्या माध्यमातून केलेलं काम असेल पतसंस्थेच्या माध्यमातून केलेलं काम असेल ह्या सर्व कामाची यादी वाचली तर खऱ्या अर्थानं वराट कुणाचं बी असू द्या वाढप्या आपलं असणं गरजेचं आहे बांधवा आणि फिराजा कुरुलीमध्ये तर तुम्हाला माहित आहे किती साहेबाचं प्रेम आहे खोडवा असू दे निडवा असू दे ट्रॅक्टर पंक्चर होऊ दे ट्रॅक्टरला टायर नसू दे कर्मभूमी वाडे कुरले असेल तर जन्मभूमी वाडे कुरले असेल पण कर्मभूमी तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम साहेबांनी ह्या भागात या तुमच्या गावावर केलेलं आहे वाडे आणि वाडे फिराज कुरले नातं कधी धरलेलं नाही आणि म्हणून लय बोलायचं होतं लय तासायचं होतं आठ तास घ्यायची होती त्यांची मुळं माप काढायची होती ही किती लायकी जायची हे सांगायचं होतं परंतु काय करायचं अजून 3 वक्ते बोलणार आहेत निश्चितपणे उद्या वाडे कुर्णीच्या जाहीर सभेत वांबड काढूया विनंती करतोय आपल्या गटात 5,500 मतदान आहे आपला हाबडा 1,000-1,500 या पुढचा असला पाहिजे विजय निश्चित आहे ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे पण हाबडा कमी आला म्हणजे पुढच्या बारीनं तलपून निघाडी निवडून यायची निवडणूक लागत साहेब गेल्यावर सुद्धा मी म्हणलो होतो भाषणात सहकार शिरोमणीचं पण दरवर्षी 5 वर्षाला वातावरण बदलतंय सुरेश बाप्पू कुठं आहे ऐका दरवर्षी वातावरण कोणतरी येते पॅनल करते रडते कोण शक्ती कपूर येते कादर खान येते आसरणीला धरते मला काही ते सनी देओल आहे गणेश दादा हे धर्मेंद्र आहे कल्याणराव काळे युवराज दादा आमचा युवराज दादा आमचा इथं डॅशिंग आहे शत्रुघ्न सिन्हा आणि मी सांभाळला का तरी बी लगा मरताय करताय तरी बी हाड कुडकुड कुडकुड करत खरडीच्या सभेत दुपारी काय त्रास चेहरे यांचं मी बघितलं
काय चिरवत गड ही म्हणते हिने आपली पकी जिरवायची धरलेली आहे समाधान त्याला चेअरमन साहेबांनी पत्रकार परिषदे एक वाक्य सांगितलं चेअरमन साहेब म्हणले 49 कोटी रुपये मी 4 वर्षासाठी सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या माध्यमातून भरणार आहे जेणेकरून ह्या चेअरमन साहेबाचा विचार करा जेणेकरून 4 वर्षांनी 40 कोटी रुपये दादा मला सहकारातलं लाईक कळत नाही आम्ही लय शिवसेने माणसं आहे मंडी वाचतू ऐकतू गुंतू पण रोखतो असतो 4 लपाटाचे आता 2 मतं कमी पण करेक्ट कार्यक्रम असा कार्यक्रम असते आलं गेलं तसं आता काय आता सांगायचं भारत मनाचं वाक्य तर सांगणार होतो पण लोक ही वस्तू तिथे मग मी साहेब तुम्ही उत्तर दिल्यानंतर मी तुमच्यापाशी पाहुण्यासाला आल्यानंतर पांडुरंगाच्या पाय पडून आल्यानंतर मी बघितलं यांचं चेहरं लय बघणं जाऊन जात जणू काय यांच्या चेहऱ्यावर सुताप पडतो ही म्हणते 100% कार्यक्रम आहे 100% मी क्षमा ह्यांना मी माहीत झालेला आहे पाडायचं आहे ह्याला अंतर किल्ला लागायचे तुम्ही म्हणल्याप्रमाणे पण या दोन्हीकडे ज्या गाड्याचा जीव जाणार आणि आपल्याला घालवा नुसतं हसू ना आपल्याला कार्यक्रम जोरात करावा लागणार आहे करेक्ट कार्यक्रम परफेक्ट कार्यक्रम आणि आता आपले हेवे दावे बाजूला ठेवूया प्रचंड गट या भालवणी गटाचा प्रचंड मोठा हावडा देऊन येत्या 16 तारखेला कबशी या चिन्हावर प्रचंड मतानं कल्याणकारी योजना राबवण्यासाठी कल्याणराव काळे यांचे हातबळ कटण्यासाठी गणेशदादाचे हातबळ कटण्यासाठी युवराजाचे हातबळ कटण्यासाठी कोणतर आमदारकीची स्वप्न बघायला ते ग्रामपंचायत निवडून यायला मला माहित आहे किती नॅट लागते 15 लाख 16 लाख वर्णात खाते ते पंचायत समिती मी 3 वेळा निवडून आलो दादा लय अवघड आहे ही डायरेक्ट आमदार व्हायचा लय अवघड आहे कार्यक्रम याला मध्ये माहितच नाही पहिल्यापासून 100 पाळ म्हणतो ना 11 पासून 200 पर्यंत आकडेमोड करायचं कोणाला काय म्हणून मी म्हणलं रंधा दारा येत नाही कडज कडज नाही तर चांगलं सुंदर कपाट देतो म्हणून महाग लागले आता या असू द्या सर्वच नेत्याला बोलायचं मी आज पहिल्यांदा बोललो आज मी पाठिंबा दिला हवामानाचा अंदाज घेतला आपला त्यांना लय मतानं निवडून येणार आहे अशासाठी नाही परंतु कल्याणराव काळे साहेबांच्या नेतृत्व जर या ठिकाणी उभा करायचं असेल तर सर्वसामान्य माणसाला आपल्याला भविष्य काळात या ठिकाणी ताटमानेनं युवराजदादाच्या पाठीशी कल्याणराव काळे साहेबांच्या पाठीशी गणेशदादाच्या पाठीशी आणि भविष्यातला आमदार म्हणून या ठिकाणी भगीरथ बाळकेच्या पाठीशी ठामपणे उभा राहावा लागणार ही त्रिदेव आहेत बसलेले त्रिदेव आहेत हे त्रिदेव कसे आहेत बघा ती त्रिदेव तिघे शिरते पहिले चेअर ही बघा आणि ती बी बघा व्हॉट्सअपवर टेक नाही मला काही कळत नाही ती बघा की तुम्ही कसं आहे दादा कोण फ्रेश दिसत आहे आणि कुणी निवडणूक टेन्शन घेतलं त्याच्या वेळेला आपण असल्यावर काय करणार आहे ती आपल्या सगळ्यालाच माहित आहे पण तुम्ही नुसतं हसू ना आपला मोठा द्यायचा आहे पुरवणीकराच्या तरुण सहकारी मित्रांना सांगणार आहे भविष्यात रे त्याला परत जिरू देऊ नका एवढंच बोलतो आणि आता 16 तारखेला आपण प्रचंड मतानं निवडून द्यायचं आणि काळे साहेबाला सध्या पण चेअरमन आहेत पुढं पण चेअरमन आहेत तुम्हाला आपल्याला सगळं वाटून घ्यायचं आहे दादा ही कारखाना आता चूक झाली आपल्या तर ते जाऊ द्या भविष्यातल्या चुका आपण सुधारून घेऊया आणि आम्ही सर्वसामान्य चळवळीतले कार्यकर्ते तुमच्या पाठीशी ठामपणानं अगदी तुम्ही जर थोरल्या भावाने जर कुटुंबप्रमुख म्हणून भूमिका घेत असाल तर निश्चितपणाने आम्ही धाकटे भाव म्हणून तुमच्या वळणावर येऊया आणि या तालुक्यात परिवर्तन घडवूया कशाचं परिवर्तन हे घडतं दोघे तिघंच तिघं जण जायचं परिवर्तन घडवायचं झालं लागाय ते किती गँग आहे बोलली आणि असं असताना आपण 16 तारखेला प्रचंड मताने विजय करूया आणि विजयाचा गुलाल सुद्धा मला तर वाटतं चेअरमन साहेब आपल्या गटात पहिला हो ज्या गावाला लिहिली का नाही त्या गावाचा मोठ्या प्रमाणात संभाज शिंदेच्या वतीनं सत्कार करू जाहीर करून टाकूया मग बाळवणी पिराजे कुरुली 30 परिस्थिती आहे साहेब शेंडीकवाडी तरी विरुद्ध काय जिल्हे अपदाय माणूसच नाही गडीच नाही तिथं कोणी शिक्षका अजून नवीन गाड्याचं कुठं 20 वर्ष राहून तुम्ही काढली तर आपल्याला काय होतंय दादा माहीत आहे तुम्हाला मोशी जिल्हा परिषदकडे दादा तुम्हाला चालवले तो शेंडगवडीत माणूस नाही बाळवणीत हा इतकी सगळी ती उडान टप्पू तांब्या ठेवून बादली नेणारी गँग आहे त्यांचा डोळा पैशावर आहे
हे म्हणते ते आदिलचा बघून लय कारखानेदार लुटे मी तर म्हणले पोरांचं मला पण काय ग का फळच ठेवू नाही गाडी यांची म्हणले चेहरे गाडीत काय यांचे जैनवाडीत 1300 आपलं कधी सभासद तुम्हाला फसवून आता जर इलेक्शन ह्याच्याकडे नवीनच असतोय साहेबाला आम्ही म्हणलो होतो साहेब माणसं वळका तांब्या ठेवून बादले घेऊन बाथरूम मध्ये जाणारी माणसं इकडे साहेब खरं आमच्याशी अजिबात कोणी कधी गप्पा मारत नाही सरळ बोलतय खरं चालतंय मुनी परिस्थिती आहे कोर्टे बोलावं लागतं राजकारणाचं आहे तुम्हाला कुठे बोलायला येत नाही त्याला आम्ही काय करू आणि परत तुम्ही म्हणता आम्हाला वाजून राहणे माहीत घ्या आयुष्यात तुम्हाला कधी खोटे बोलता आलं रे फाडकीने सांगायचं काहीतरी मोबाईलवर विचारतोय तुम्हाला बिलाचं काय झालं अरे तुम्हाला काळजी करू नका 150 कोटी हापडाय म्हणून आता सांगा माझ्या समोर देऊ नये कुणाला फ्रेश राहायचं कडक राहायचं 17 तारखेला गुलाला आपला आहे लय वेळ घेणार नाही जय महाराष्ट्र जय हिंद यानंतरची ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा.